नमस्कार मित्र मैत्रिणींनो, रश्मीज अकाउंटन्सी क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. मी घेऊन आले अकाउंटन्सी, तेही मराठीतून साध्या सोप्या पद्धतीने. मित्र मैत्रिणींनो, आजचा आपला टॉपिक असेल ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. त्यातील टाईप 2 आपण बघितले, कॅश फ्लो ॲक्टिव्हिटीज. आता टाईप 3 असणार आहे बॅलन्स शीट रेशियो. ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग ची डिटेल्स जर तुम्हाला बघायचं असेल तर मी त्यासाठी नवीन व्हिडिओ तयार केलेला आहे. त्या नवीन व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देत आहे, तुम्ही तिथून बघू शकता. चला तर मित्रमैत्रिणींनो, आजचा आपला टॉपिक चालू करूयात. आजचा टाईप आहे बॅलन्स शीट रेशियो. त्यातला क्वेश्चन आहे, क्वेश्चन फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर बॅलन्स शीट. फिक्स असेट रुपीज 4 लाख, इन्व्हेस्टमेंट 40,000, कॅपिटल 2,50,000, रिझर्व 50,000, डिबेंचर 1,70,000, बँक लोन 30,000, स्टॉक रुपीज 50,000, सन्ड्री डेटर्स 1,90,000, सन्डी क्रेडिटर्स 1,80,000, बँक ओव्हरड्राफ्ट 20,000, बिल्स पेएबल 1 लाख, कॅश अँड बँक 1 लाख. हा तर झाला क्वेश्चन. आपण सोल्युशन बघूयात. प्रीपेड एक्सपेन्सेस 20,000 एक आहे. प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स रुपीज 80,000 आहेत. मित्रमैत्रिणींनो, या टाईप 3 मध्ये लायबिलिटी रुपीज, लायबिलिटी असेट रुपीज, इनर रुपीज आणि आउटर रुपीज असे कॉलम असतात. लायबिलिटी इनर रुपीज, आउटर रुपीज, असेट इनर रुपीज, आउटर रुपीज असे कॉलम्स असतात. कॅश इनफ्लो स्टेटमेंटमध्ये कॅश इनफ्लो इनर रुपीज, आउटर रुपीज, कॅश आउटफ्लो इनर रुपीज, आउटर रुपीज असे कॉलम होते. तर बॅलन्स शीट रेशियोमध्ये लायबिलिटी आणि असेट असे कॉलम्स आहेत. सगळ्यात पहिला कॅपिटल अँड रिझर्व. यात कॅपिटल प्रॉब्लेममध्ये दिलं आहे 2,50,000, रिझर्व आहेत 50,000, दोन्हीची टोटल करून आउटरला घेतले 3 लाख, लोन्स अँड डिबेंचर आहेत, त्याच्यामध्ये बँक लोन 30,000, डिबेंचर 1,70,000, दोन्हीची टोटल घेतलेली आहे 2 लाख, करंट लायबिलिटीज आहेत, त्याच्यामध्ये सन्डी क्रेडिटर्स 1,80,000, बिल्स पेएबल 1 लाख, बँक ओव्हरड्राफ्ट 20,000, याच्या सगळ्याची टोटल घेतली 3 लाख. फिक्स्ड असेट आहेत 4 लाख, इन्व्हेस्टमेंट आहेत 40,000, करंट असेटमध्ये स्टॉक आहेत 50,000, सन्ड्री डेटर्स आहेत 1,90,000, कॅश अँड बँक आहे 1 लाख रुपये, प्रीपेड एक्सपेन्सेस आहे 20,000, आउटरला घेतली 3,60,000, दोन्हीची टोटल आहे 8,08,000. आता या सोल्युशनप्रमाणे आपल्याला काही ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत. द कॅपिटल एम्प्लॉई इज रुपीज 5 लाख. किती होतं कॅपिटल? 5 लाख. आन्सर कसं काढलंय बघा. कॅपिटल एम्प्लॉई इज इक्वल टू कॅपिटल रिझर्व प्लस लोन. कॅपिटल रिझर्व किती आहे टोटल? कॅपिटल रिझर्वची 3 लाख आणि लोनची 2 लाख. या दोन्हीची टोटल केल्या ती 5 लाख झालेला आहे. मग आन्सर येईल 5 लाख. कॅपिटल एम्प्लॉईड इज इक्वल टू कॅपिटल रिझर्व प्लस लोन. नंतर ना, द आर ओ आय इज 16%. आर ओ आय मीन्स रेट ऑफ इंटरेस्ट.
आता प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट एंड टैक्सेस किती होतं? 80,000. मित्र मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ परत परत बघा, काही सोल्यूशन्स काही सूत्र आहेत त्याच्यामध्ये, हे नीट व्यवस्थित बघा. हे सूत्र व्यवस्थित जर केला तर या टॉपिकला 10 मार्क आहे, 10 पैकी 10 मार्क तुम्हाला मिळतील. द आरो आय इज डॅश डॅश केलं आहे मी विथ आन्सर 16% लिहिलेलं आहे. प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्सेस डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड इंटू 100. प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट किती होता? 80,000. कॅपिटल एम्प्लॉईड होता 5 लाख इंटू 100. तर त्याचे हे आन्सर तुम्ही करून बघू शकता, 16% येईल. पुढचं, द करंट रेशियो इज इक्वल टू करंट असेट डिवायडेड बाय कॅपिटल अँड रिझर्व. करंट असेट डिवायडेड बाय कॅपिटल रिझर्व. मग 6 इज 5, 1 इज 2 इज 1. द करंट असेट टू नॉट इन्क्लूड मशिनरी. आन्सर दिलेलं आहे मी अगोदरच. ऑब्जेक्टिव्ह बघूया त्यात, स्टॉक, सन्ड्री डेटर्स, कॅश आणि मशिनरी. करंट असेटमध्ये काय इन्क्लूड नसतं तर तुम्ही इथं बघू शकता, स्टॉक आहे, सन्ड्री डेटर्स आहेत, कॅश अँड बँक आहेत आणि प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत. पण याच्यामध्ये मशिनरी नाही आहे, मशिनरी हे फिक्स्ड असेटमध्ये येतात, त्याच्यामुळे मशिनरी हा आन्सर आहे. मित्रमैत्रिणींनो, बॅलन्स शीट रेशियोचा ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग अकाउंटिंग स्टेटमेंट या टॉपिकचा हा प्रॉब्लेम तुम्हाला लक्षात आला असेल मी आशा करते. मित्रमैत्रिणींनो, एकदा व्हिडिओ बघितल्यावरती तुमच्या लक्षात जर नाही आलं तर तुम्ही 2-3 वेळा हा व्हिडिओ बघू शकता, त्याने तुम्हाला हा प्रॉब्लेम कळेल. आणि प्रॉब्लेम कळाला म्हणजे तुम्हाला या टॉपिकला पैकीच्या पैकी मार्क मिळतात. मी आशा करते माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला लक्षात आला असेल. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून लाईक सबस्क्राईब जर केलं नसेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका. चला तर, धन्यवाद.